कर मित्रांनो, सब्जेक्ट सीपीएस 3 सीपीएस 4 करिक्युलम अँड पेडागॉजिक स्टडीज ज्योग्राफीचा आपण अभ्यास करत आहोत. आपण एक युनिट नंबर 1 मध्ये आज 1.2 अॅन्युअल प्लॅन युनिट प्लॅन लेसन प्लॅन विषयीची माहिती घेणार आहोत, म्हणजे वार्षिक नियोजन, घटक नियोजन व पाठ नियोजन. परंतु या व्हिडिओमधून आपण फक्त वार्षिक नियोजनची माहिती घेऊया. तर चला पाहूया अॅन्युअल प्लॅन वार्षिक नियोजन. आता नियोजन म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊया, त्याच्यानंतर वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन काय असतं ते आपण पाहूया. तर आता नियोजन म्हणजेच काय, कोणतीही कृती करत असताना तिचं नियोजन जर असेल तर त्या कृतीतून जे आपल्याला साध्य करायचं आहे ते यशस्वीपणे आपण साध्य करू शकतो. अगदी अध्यापनाचं सुद्धा तसंच आहे. अध्यापन करत असताना किंवा अध्यापन करण्यासाठी ज्यावेळेस शिक्षक जातो त्यावेळेस त्याला सुद्धा वेगवेगळ्या बाबींचं नियोजन करावं लागतं. मग नियोजन म्हणजेच काय, की प्रभावी अध्यापनासाठी नियोजन हे आवश्यक असतं. जर आपल्याला अपेक्षित परिणाम जर विद्यार्थ्यांवरती किंवा अपेक्षित वर्तन बदल जर साध्य करायचं असेल तर त्यासाठी प्रभावी अध्यापन आणि त्यासाठीचं नियोजन हे आवश्यक आहे. त्याचबरोबर अध्यापनाचा हेतू जर आपल्याला खऱ्या अर्थाने साध्य करायचा असेल तर नियोजन हे आवश्यक आहे. शिक्षकाला त्याच्या विषयाच्या अध्यापनाचे नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे असं आपल्याला नियोजन सांगता येईल. नियोजन म्हणजे काय, तर नियोजन म्हणजे एक व्याख्या मी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, की एखाद्या कार्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पद्धतशीरपणे केलेली आखणी म्हणजे नियोजन होय. खालील संदर्भ पुस्तकांमधून ही व्याख्या मी या ठिकाणी घेतली आहे, की जे कार्य आपण घेतलंय त्या एक कार्याचं उद्दिष्ट जे आपल्याला साध्य करायचं आहे त्यासाठी आपण पद्धतशीर अशी आखणी करतो, प्लॅन करतो आणि ते अचीव करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण नियोजन असं म्हणतो. उदाहरणार्थ समजा आपल्याला एक बीएड पास व्हायचं आहे. बीएड पास होण्यासाठी आपल्याला काय आखणी करावी लागेल, 2 वर्ष आपल्याला नियोजन करावं लागेल की कसा अभ्यास करायचा, कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा. त्याचबरोबर समजा आपण बीएड बरोबर आपण टीईटीचं जर पास होणं हे कराय व्हायचं असेल तर त्यासाठी नियोजन जर केलं सगळ्या बाबींचं, बीएड करत असताना जर आपण टीईटीचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला किंवा संदर्भ पुस्तकांचा अभ्यास केला तर आपल्याला ती परीक्षासुद्धा पास होता येईल. म्हणजेच कोणतीही गोष्ट जे उद्दिष्ट आपण ठरवलं असेल त्या कार्याचं ते जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्यासाठी पद्धतशीरपणे काही आखणी नियोजन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. हे झालं नियोजन. आता अध्यापनाचे नियोजन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. तर अध्यापनाचे नियोजन म्हणजे शिक्षकांनी आपल्या अध्यापन कृतीत यश मिळवण्यासाठी केलेले नियोजन म्हणजे अध्यापनाचे नियोजन होय. म्हणजे शिक्षक काय अध्यापन ची जी काही कृती शिक्षकाला करायचं आहे त्या अध्यापन म्हणजे प्रभावी अध्यापन होण्यासाठी किंवा त्याने जे उद्दिष्ट ठरवलेले ती साध्य करण्यासाठी त्याला आपण यश म्हणतो, यश मिळवण्यासाठी केलेले नियोजन म्हणजेच अध्यापनाचे नियोजन होय. असं नियोजन म्हणजे काय आणि अध्यापनचे नियोजन म्हणजे काय आपण त्याचा अर्थ या ठिकाणी पाहिला. आता भूगोल अध्यापनात सुद्धा नियोजनाची अत्यंत आवश्यक आहे, गरज आहे. मग ती गरज काय ती आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. निश्चित केलेली उद्दिष्ट वेळेत साध्य करण्यासाठी भूगोल अध्यापनामध्ये नियोजनाची गरज असते. आता भूगोलाचा जो काही आपण एखाद्या वर्गाचा जर अभ्यासक्रम घेतला, समजा इथं 5वीला भूगोल हा विषय आपल्याला अध्यापन करावायचा आहे, आता वर्षभरातनं जो काही पाठ्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे त्याचं नियोजन आपल्याला करावं लागेल. आणि नियोजन का करावं लागेल, की कोणत्या वेळेमध्ये किती सिलॅबस आपल्याला पूर्ण करायचा आणि त्या सिलॅबसमधून कोणते उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचे या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करणं होणं गरजेचं आहे. म्हणून निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत साध्य करण्यासाठी आपल्याला भूगोल अध्यापनामध्ये नियोजनाचं आवश्यकता आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित बदलासाठी, आता भूगोल ह्या विषयातून जी काही अपेक्षित वर्तन बदल म्हणजे भूगोलाविषयी आवड असेल, भूगोलातल्या वेगवेगळ्या संकल्पना असतील त्या विद्यार्थ्यांना समजाव्यात किंवा त्या विद्यार्थ्यांना लक्षात याव्यात हा जो काही उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी आपल्याला हे भूगोल अध्यापन करणं गरजेचं आहे. अध्ययन अध्यापनाची दिशा आपल्याला या नियोजनामुळे मिळत असते. आता दिशा मिळते म्हणजेच काय, असं समजा की समुद्रामध्ये एक जहाज आपण सोडलेलं आहे आणि त्या जहाजा दिशाहीन झालेलं आहे की त्याला आता दिशा सापडत नाही, तर अशा जहाजाचं काय होईल, तर कुठं जावं त्यांना ते समजणार नाही. मग अशा वेळेस नियोजन होणं आवश्यक आहे. म्हणजे जी कृती आपण एखादी करतोय ती कृती
आपल्या इच्छित स्थळी म्हणजे जे उद्दिष्ट ठरवले त्या दिशेने नेण्यासाठी नियोजन होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून दिशा ठरवण्यासाठी, अध्यापनाची दिशा ठरवण्यासाठी भूगोल अध्यापनात सुद्धा नियोजनाची गरज भासत असते. त्याचबरोबर अध्ययन अध्यापन प्रक्रिया व मूल्यमापन यात सुसंगतता आणण्यासाठी आता शिक्षक अध्ययन अध्यापन प्रक्रिया राबवत असतो. आता ती अध्ययन अध्यापन प्रक्रिया किती परिणामकारक झाली याचं मूल्यमापन त्याला करावं लागतो आणि त्या मूल्यमापनातून विद्यार्थ्यांनी किती म्हणजे त्यांचं आकलन झालं किंवा जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य झाले की नाही हे आपल्याला पडताळून पाहायचं असतं. मग ह्या प्रक्रियेमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि मूल्यमापन प्रक्रिया याच्यामध्ये सुसंगतता आणण्यासाठी नियोजन आपल्याला करावं लागतं की मी कोणत्या वेळेस कोणत्या घटकानंतर घटक चाचणी घेईल, कोणत्या किती घटक आपल्याला फर्स्ट टर्मला आणि सेकंड टर्मला कव्हर करावायचे आहेत किंवा त्यातनं कोणती उद्दिष्टे, या सगळ्या सुसंगतपणा आणण्यासाठी भूगोल अध्यापनामध्ये सुद्धा नियोजनाची गरज असते. योग्य अध्यापन साहित्याची आखणी व निवड करण्यासाठी सुद्धा गरज असते. आता भूगोल विषय असा आहे की त्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर करावा लागतो. जसं पृथ्वी गोल असतील, वेगवेगळे नकाशा असेल किंवा अनेक भूरूपांची प्रतिकृती असेल, खूप गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवायला लागतात. त्यातून भूगोलाचे विद्यार्थ्यांना अधिक आकलन होत असते. मग त्या साहित्यांची व्यवस्थित आखणी करणे, निवड करणे किंवा कधी कधी तयार सुद्धा करावं लागतं. मग ह्यासाठी सुद्धा नियोजनाची आवश्यकता असते. नियोजन ज्यावेळेस नियोजन टीचर करतो त्यावेळेस कोणत्या आशयाला पाठ्यांशाला आपल्याला या साहित्याची गरज भासेल याचं नियोजन त्याला अगोदरच करावं लागतं. त्यानंतर आशयानुसार योग्य अध्यापन पद्धती असेल, तंत्रे असेल, प्रतिमान असेल इत्यादींची निवड करण्यासाठी सुद्धा भूगोल अध्यापनाचं नियोजन करावं लागतं. आता भूगोल अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता आणि पाठ्यांश हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. कधी कधी आपण भूगोलाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते प्रकार कोणता पाठ्यांश कोणत्या पद्धतीने अध्यापन करावं हे शिक्षकाला अगोदरच ठरवावं लागतं किंवा अगोदर त्याचं नियोजन करावं लागतं. त्याचबरोबर कोणती तंत्रे कोणत्या पाठ्यांशाला वापरता येतील, कोणत्या प्रतिमानाचा वापर त्या ठिकाणी करता येईल या गोष्टींची निवड अगोदर करावं लागतं. त्यासाठी नियोजन होणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यापन कृतीची आखणी करण्यासाठी सुद्धा भूगोल अध्यापनाची नियोजनाची गरज आहे. ज्यावेळेस शिक्षक वर्गामध्ये अर्धा तासासाठी एखादा पाठ्यांश घेतो त्यावेळेस जर त्याचं नियोजन असेल की कोणत्या मिनिटाला कोणत्या क्षणाला काय करायचं किंवा एखादा पाठ्यांश विद्यार्थ्यांकडनं कसं त्यांना समजून सांगायचं किंवा त्यांना तो समजला की नाही ते कसे मला पडताळून पाहता येईल या सगळ्या कृतींची आखणी त्याला अगोदरच करावी लागते. त्यासाठी भूगोल अध्यापनात नियोजन हे अत्यंत आवश्यक आहे. असे वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला भूगोल अध्यापनाचे नियोजनाची काय गरज आहे ती या ठिकाणी सांगता येईल. पुढे जाऊया भूगोल अध्यापनाचे नियोजन. आता भूगोल अध्यापनाचे नियोजन हे करत असताना तीन प्रकारचं नियोजन आपण करत असतो. पहिलं आहे वार्षिक नियोजन. वार्षिक नियोजन म्हणजे शब्दामध्येच आहे की वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण वर्षाचं तो जो काही विषय आपल्याला त्या त्या वर्गाचा अध्यापन करावायचं आहे त्याचं नियोजन आपल्याला करावं लागतं. त्याला आपण वार्षिक नियोजन म्हणतो. दुसरं आहे घटक नियोजन. आता एका पाठ्यपुस्तकामध्ये समजा इयत्ता पाचवीचं पाठ्यपुस्तक असेल त्याच्यामध्ये जर 12 घटक असतील भूगोल विषयामध्ये त्या 12 घटकांचं 2 किंवा 3 घटक मिळून एक घटक आपण करतो आणि त्या घटक नियोजन त्यासाठी सुद्धा आपल्याला तयार करावं लागतं. ते घटक नियोजन काय असतं ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर पाठ नियोजन. आता वार्षिक नियोजनानंतर घटक नियोजन करतो घटकानुसार आणि पाठ नियोजन म्हणजे जो काही पाठ असेल त्याच्यातला जो काही ठराविक पाठ्यांश एका तासामध्ये आपल्याला जो कव्हर करायचा असतो त्याच्यासाठी आपल्याला पाठ नियोजन या ठिकाणी करावं लागतं. असे तीन प्रकारचं नियोजन भूगोल अध्यापनासाठी करावं लागतं. तर यात एकेका नियोजनाची माहिती आता आपण या ठिकाणी घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण फक्त अगोदर वार्षिक नियोजनविषयी माहिती या ठिकाणी घेऊया. आता वार्षिक नियोजन काय असतं ते अगोदर समजून घेऊया. आता वार्षिक नियोजनाविषयी मी अगोदरच सांगितलं की वर्षाच्या सुरुवातीला आपण जे नियोजन करतो त्या त्या वर्गाचं त्याला वार्षिक नियोजन म्हणतो. म्हणजेच एखाद्या इयत्तेचा व तुकडीचा संपूर्ण वर्षभराच्या अध्यापनाचे नियोजन त्याला आपण वार्षिक नियोजन असे म्हणतो. जसं उदाहरणार्थ इयत्ता 6वीला जर भूगोल विषय आहे त्या इयत्ता 6वी आता ज्या एखादी शाळेवरती 6वीच्या अनेक तुकड्या असतात अ तुकडी ब तुकडी क तुकडी
परंतु एका तुकडीचा म्हणजे समजा अ तुकडीचं आपण उदाहरण घेऊया, अ तुकडीसाठी वर्षभरामध्ये त्या विषयाचं अध्यापन आपल्याला करायचं आहे, मग त्या संपूर्ण त्या इयत्तेचा त्या तुकडीचा ज्या वेळेस आपण वार्षिक नियोजन करतो, वर्षाचं नियोजन करतो त्या विषयाचं, त्याला वार्षिक नियोजन असं म्हणतो. अजून एक अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की एका वर्गातील भूगोल विषयाचे अध्यापन करण्यापूर्वी शिक्षकाला भूगोल विषयाच्या संपूर्ण वर्षातील कार्याचा आराखडा म्हणजे वार्षिक नियोजन होय. तोच अर्थ या ठिकाणी वेगळ्या शब्दांमध्ये फक्त मांडलेला आहे की एका वर्गातील भूगोल विषयाचे कोणताही एक वर्ग जसं पाचवी सहावी सातवी आठवी यातला एखादा वर्गाचं ज्या वेळेस आपल्याला भूगोल विषयाचं अध्यापन करावायचं आहे त्यासाठी शिक्षकाला संपूर्ण वर्षाचा एक कार्य काय कार्य करायचं आहे, मला कोणकोणत्या गोष्टी केव्हा केव्हा अध्यापन करायचं आहे, केव्हा मला घटक चाचणी घ्यायची, केव्हा मला फर्स्ट टर्म म्हणजे प्रथम सत्राची परीक्षा घ्यायची, सेकंड सत्राची परीक्षा घ्यायची, या सगळ्यांचं नियोजन या ठिकाणी त्याला करावं लागतं. वार्षिक नियोजनामध्ये विचार करून नियोजन करावं लागतं, त्यालाच आपण वार्षिक नियोजन असं म्हणत असतो. आता वार्षिक नियोजनामध्ये अध्यापनाची जी काही उद्दिष्टे असतात, अभ्यासक्रमातील जे काही घटक असतील, वर्षभरातील जे काही उपलब्ध तासिका आपल्याला मिळणार असतात आणि मूल्यमापनासंदर्भातल्या बाबींचा समावेश या वार्षिक नियोजनामध्ये करतो. म्हणजे अध्यापनाची उद्दिष्टे कोणती आहेत म्हणजे ते आपल्याला अगोदर लक्षात घ्यावे लागतात, त्याचबरोबर अभ्यासक्रमामधले कोणकोणते घटक आहेत त्याचाही विचार अगोदर करावा लागतो. त्याच्यानंतर संपूर्ण वर्षभरामध्ये किती तासिका भूगोल विषय साठी उपलब्ध आहे त्याचाही विचार करावा लागतो आणि मूल्यमापनासाठीचा पण विचार आपल्याला नियोजनामध्ये करावा लागतो. एवढ्या बाबींचा समावेश या वार्षिक नियोजनामध्ये होत असतो. या सगळ्या गोष्टींचा समावेश करून आपण वार्षिक नियोजन करत असतो. मग आता वार्षिक नियोजन करत असताना काही महत्त्वाच्या बाबी आपण विचारात घेत असतो, तो म्हणजे संपूर्ण पाठ्यक्रमाचा अभ्यास आपल्याला अगोदर करावा लागतो. जसं इयत्ता पाचवीचं भूगोल विषयाचा जर विचार केला तर इयत्ता पाचवीचं भूगोल विषयाचा संपूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे पाठ्यक्रम आहे त्याचा अभ्यास अगोदर शिक्षकाला करावा लागतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याला नियोजन करता येईल. घटक उपघटक यात विभाजन करावं लागतं. आता जो काही पाठ्यांश आहे त्या पाठ्यांशातले वेगवेगळे घटक आणि उपघटकांमध्ये सुद्धा विभाजन करावं लागतं. त्याचबरोबर अध्यापनासाठी उपलब्ध तासिकांचाही विचार करावा लागतो. आता अध्यापनासाठी किती तासिका वर्षभरातनं उपलब्ध आहे त्यामध्ये मग सुट्ट्या वजा कराव्या लागतात. आता समजा जे काही दिवस आपल्याला उपलब्ध असतील त्या दिवसांमधून सुट्ट्यांचा दिवस आपल्याला वजा करावा लागतात आणि त्यामध्ये भूगोलाचे जे काही तास असतील आठवड्यातनं ते तासिका अशा आठवड्यांच्या तासिका काढून वर्षाच्या तासिकांमध्ये एकत्रित करून आपल्याला त्या भूगोल अध्यापनाचे जे काही पाठ्यक्रम असतील त्या योग्य त्या पाठ्यक्रमाला त्या तासिका उपलब्ध किती आहेत त्याचं सगळं नियोजन या ठिकाणी करावं लागतं. मूल्यमापन तासिकाचाही विचार या ठिकाणी करावा लागतं. म्हणजे अध्यापनासाठी किती तासिका लागतात आणि मूल्यमापनासाठी सुद्धा किती तासिकांचा विचार वार्षिक नियोजनामध्ये आपण करत असतो. मग ह्या सगळ्या तासिकांचं नियोजन करत असताना विविध सुट्ट्या असतील, शिक्षकाच्या रजा असतील, आकस्मिक रजा येणाऱ्या असतील, अशा अनेक बाबींचा विचार करून नियोजन या ठिकाणी करावं लागत असतं. उपक्रम व कार्यक्रमांसाठी सुद्धा काही तासिकांचाही विचार या ठिकाणी नियोजन करत असताना करावं लागतं. समजा एखाद्या वर्गामध्ये जर आपल्याला भूगोलाचं नियोजन करायचं असेल तर एखादा भूगोलातला पाठ्यांश आपल्याला प्रत्यक्ष क्षेत्र भेटीने शिकवायचा असेल तर तो उपक्रम कधी घ्यायचा त्याचंही नियोजन अगोदर वार्षिक नियोजनामध्ये आपल्याला करावं लागत असतो. किंवा भूगोलासाठी काही कार्यक्रम राबवायचे असतील शिक्षकाला त्यांचंही नियोजन या ठिकाणी करावं लागत असतो. आता इयत्तानुरूप तासिका आपल्याला किती उपलब्ध आहे याचाही विचार शिक्षकाला करावा लागतो. जनरली भूगोलासाठी आठवड्यातनं दोन तासिका या असतात वेळापत्रकामध्ये, मग त्यानुसार आठवड्यातला दोन तर महिन्यातला चार आठवडे म्हणजे आठ तासिका आपल्याला एका महिन्यामध्ये भूगोल विषयासाठी उपलब्ध होत असतात. मग या आठ तासिकांचं नियोजन किती तासिका आपल्याला मूल्यमापनासाठी द्याव्यात या सगळ्या बाबींचा विचार वार्षिक नियोजनामध्ये आपण या ठिकाणी करत असतो. आता वार्षिक नियोजनाचे फायदे पण आपल्याला सांगता येतील, त्याचं महत्त्वही सांगता येईल. तर पहिलं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की विषयाचे समग्र चित्र शिक्षकाला प्राप्त होतं आणि त्याला हेही कळतं की मला कोण या संपूर्ण वर्षामध्ये काय काय काम करावायचे, भूगोलाचं अध्यापन कोण कशा पद्धतीने करावायचे, कोणत्या महिन्यामध्ये कोणता टॉपिक घटक मला अध्यापन करावायचं आहे याचं समग्र चित्र त्याच्या समोर असतो. म्हणून त्याचं जी काही दिशा त्याला मिळत असते हा एक फायदा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.
दुसरा फायदा आपल्याला सांगता येईल की घटक व उपघटकांची पूर्ण माहिती शिक्षकाला प्राप्त होत असते वार्षिक नियोजन केल्यामुळे. म्हणजे कोणते घटक आहेत, कोणत्या उपघटक आहेत, कोणत्या उपघटकांची आपल्याला अध्यापन करावायचं, या सगळी माहिती शिक्षकाला प्राप्त होत असते वार्षिक नियोजनामुळे. त्यानंतर तासिकांचे अचूक नियोजन या ठिकाणी त्याला करता येतं. जसं मी सांगितलं की जे काही तासिका त्याला उपलब्ध असतील सुट्ट्या वगैरे काढून, त्या उपलब्ध तासांमध्ये पूर्ण वर्षाचं नियोजन शिक्षकाला करावं लागत असतो. म्हणून अचूक तासिकेंचं नियोजन या ठिकाणी शिक्षकाला करता येतं. उद्दिष्ट आणि गाभा घटक मूल्य यांचंही नियोजन शिक्षकाला या ठिकाणी करता येतं की जो काही पाठ्यांश त्याला अध्यापन करावायचा त्या पाठ्यांशमधून कोणते उद्दिष्ट साध्य करायचे आहेत, कोणते गाभा घटक या ठिकाणी साध्य करायचे आहेत, कोणती मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं नियोजन शिक्षकाला केल्यामुळे ते शिक्षकासमोर असतात आणि त्या दिशेने शिक्षक कार्य करत असतो. मूल्यमापनासाठी सुद्धा नियोजन या ठिकाणी होत असतं. त्याच्यामुळे योग्य ते वेळे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जातं आणि त्यातून किती आशय विद्यार्थ्यांना समजला किंवा किती उद्दिष्ट साध्य केली हे वेळोवेळी शिक्षकाला पडताळून पाहता येत असतं हे नियोजन केल्यामुळे. त्याचप्रमाणे उद्दिष्ट साध्य होण्यासुद्धा मदत होत असते. जे काही अध्यापनाचे किंवा अभ्यासक्रमाची जी उद्दिष्ट असतात ती साध्य होण्यासाठी नियोजन हे उपयुक्त ठरत असते. आणि हे लवचिक असतं. जे काही वार्षिक नियोजन आपण करतो ते लवचिक असतं. कधीकधी सडन एखाद दोन दिवस सुट्टी घ्यावी लागते, काही घटना घडत असतात, तर अशा वेळेस हे लवचिक असतं. त्याच्यानंतर लवचिक जरी असलं मात्र ते शिक्षकाला दिशा देणारं असतं एवढं आपल्याला या ठिकाणी याचं महत्त्व म्हणून सांगता येईल. असे अनेक महत्त्व आपल्याला वार्षिक नियोजनाचे सांगता येईल. आता वार्षिक नियोजन नमुना कसा असतो तो मी आपल्यासमोर एक उदाहरण फक्त या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी अनुनंबर आहे, घटक नंबर आहे, जे काही इथं 9 घटक मी फक्त अध्यारूप घेतलेले आहेत, एक काल्पनिक या ठिकाणी तयार केलेलं आहे. घटकाचे नाव आहे, समजा पहिला घटक असेल नैसर्गिक संसाधने, दुसरा असेल शेती असेल, असे वेगवेगळे जे घटक असतात ते घटक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आता ह्या घटकामध्ये जे काही उपघटक असतील जल संसाधने, मृदा संसाधन, खनिज संसाधन, असे प्रत्येक घटकाचे उपघटक या ठिकाणी लिहिलेले असतात. आणि या ठिकाणी आवृत्ती म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांचं जे काही पूर्ण सिलेबस झाल्यानंतर रिव्हिजन आपल्याला या ठिकाणी घ्यावायचे असते. त्याच्यासाठी सुद्धा तासिकेचा विचार या ठिकाणी केलेला आहे. मग जून हे जे काही मंथ आपल्याला उपलब्ध होत असतात त्या मंथ आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये अध्यापन किती तासिका उपलब्ध आहेत त्यांचे टोटल या ठिकाणी टोटल तासिका किती उपलब्ध आहेत, मूल्यमापनासाठी किती तासिका आपण कोणत्या महिन्यासाठी नियोजित केलेलं आहे आणि एकूण तासिका आपल्याला किती उपलब्ध होत आहेत, असं नियोजन वार्षिक नियोजन या ठिकाणी केलं जात असतं. या नियोजनामुळे शिक्षकाला एक दिशा मिळते, मार्गदर्शन मिळत असते आणि त्याच्यासमोर एक समग्र चित्र असतं. म्हणून त्याचं त्याने जे उद्दिष्ट ठरवलेले असतात अभ्यासक्रमाची साध्य करायची ते त्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला मदत या ठिकाणी होत असते. हे जे काही प्रेझेंटेशन मी वार्षिक नियोजनाचं ज्या संदर्भातलं या ठिकाणी सादर केलं त्यासाठी या संदर्भ पुस्तकांचा मी अभ्यास या ठिकाणी केलेला आहे, रेफरन्स या ठिकाणी घेतलेला. आपण सुद्धा यांचा अभ्यास करून अधिक माहिती या ठिकाणी घ्यावा. या ठिकाणी थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटक नियोजन विषयी माहिती घेऊया. या ठिकाणी थांबतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.